राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळमनच्या एका घरावर धाड टाकून गोवा बनावटीच्या असलेल्या दारूच्या 383 बाटल्या जप्त करत आरोपीस अटक केली आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करत एकूण 3,48,990 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. निरीक्षक सदानंद मस्करे यांना मिळालेल्या बातमीनुसार सापळा लावण्यात आलाय. सोलापूर बार्शी रोडवरील वडाळा गावच्या हद्दीत एका कारमधून गोवा राज्याच्या विदेशी मद्याची वाहतूक होत असताना कार अडवून झडती घेतली. वाहन चालक श्रीनिवास विठ्ठल वाघमारे राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर या इसमाच्या ताब्यातून आणि घरातून या बाटल्या जप्त करण्यात आल्या. श्रीनिवास वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला 2 दिवसांची एक्साइज कस्टडी मिळाली आहे. तपास दुय्यम निरीक्षक गणेश हुंडे करत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधीक्षक नितीन धार्मिक, उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकांनी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार 19 नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी रोडवरील वडाळा गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एका संशयित वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी मारुती 800 हे वाहन, संशयित वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्या वाहनात वाहन चालक श्रीनिवास वाघमारे राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर हैसम आढळून आला. सदर वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून रिफिलिंग केलेल्या मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅक 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या असा विदेशी मद्याचा बनावट बॉटलिंग केलेला मद्याचा साठा आढळून आला. पुढील तपासात आमच्या विभागाच्या पथकांनी त्याच्या राहते घर कळमन तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी जाऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या घरातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला ओ चॉईस 750 मिली क्षमतेच्या 191 बाटल्या, मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 192 बाटल्या, मॅकडॉल नंबर 1 रॉयल स्टॅग व इम्पेरियल ब्लू या विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे आढळून आले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 3,49,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी माननीय दारूबंदी न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गणेश हुंडे हे करीत असून या कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गणेश हुंडे, अंकुश अवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांनी भरीव कामगिरी केलेली आहे.